सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते भारत हे लोकशाही राष्ट्र आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे पन्नास साली राज्यघटना अस्तित्वात आली आणि पारदर्शकता या मुद्द्यावर खास भर देत माहितीचा अधिकार हा दोन हजार पाच साली अंमलात आला आता जेव्हा पारदर्शकता असं आपण म्हणतो तेव्हा लोकशाही राष्ट्रामध्ये हा कळीचा मुद्दा असतो आपण सगळे सामान्य जन जे आहोत ते सामान्य जनाच्या मनामध्ये काय चाललेलं असतं का कधी कुठे कशा प्रकारे हे सगळे प्रश्न क ची बाराखडी ही सतत मनामध्ये घोंगावत असते आता या क च्या बाराखडीला उत्तर मिळवण्याचा एक सोपा मार्ग जो आपल्याने कायद्याने आपल्यापाशी आणून सोडलेला आहे त्या मार्गामधून काय शक्य आहे तर प्रशासनामधलं स्पष्ट व्यवहार कार्यप्रणाली काय आहे भ्रष्टाचाराचं चा समूळ निर्मूलन विना विलंब कार्यप्रणाली राबवणं अशा सगळ्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो आणि या सगळ्या वैशिष्ट्यांसह आलेला तो म्हणजे माहितीचा अधिकार हा कायदा कायदा असं जेव्हा म्हणतो तेव्हा मुळातच कायद्यापासून चार हात लांब राहा असा एक चुकीचा संदेश मनामध्ये कुठे ना कुठे वाजायला लागतो पण मंडळी हा कायदा जेव्हा आपल्यासाठी आलेला आहे असं आपण म्हणतो तेव्हा हा नक्की काय आहे कशा प्रकारे आहे आणि हो मला माझ्या आयुष्यात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो या मुद्द्यांचा आवर्जून समावेश व्हायला हवा हेच समजून घेण्यासाठी आजपासून ही हा ही कार्यप्रणाली जी आहे ती समजून घेण्यासाठी हा भाग सुरू होतोय तो म्हणजे माहितीचा अधिकार आणि याविषयीची माहिती आजचा या भाग जो आहे ह्या सिरीजमधला पहिला भाग माहितीच्या अधिकाराची कार्यपद्धती आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे पुण्याहून विवेक वेलणकर सर सर यांना नमस्कार सखी आपलं स्वागत करते आजचे आपले आज तज्ज्ञ विवेक वेलणकर सर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये औद्योगिक आणि संगणक क्षेत्रातला त्यांचा प्रगाढ अनुभव आहे माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सजग नागरिक मंचाची त्यांनी स्थापना केलेली आहे या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत समर्थ भारत व्यासपीठ संस्थे या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत माहितीचा अधिकार दोन हजार पाच या विषयावर देशभरामध्ये दे पाचशेहून जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत तीस हजाराहून अधिक नागरिक आणि तीन हजाराहून अधिक सरकारी कार अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षणही दिलेलं आहे पुण्यगौरव रोटरी समाज समाज शिक्षक सुखकर्ता मोर्या सावरकर अशा विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये हो माहितीचा अधिकार याविषयी आपण जाणून घेऊया कार्यपद्धती कार्यप्रणाली काय आहे आपल्याला कशी उपयुक्त आहे या सगळ्या मुद्द्यांचा सा सांगोपांग विचार करूया चला सुरुवात करूया माहितीचा अधिकार असं आपण म्हणतो तर मुळात या अधिकाराची पार्श्वभूमी काय आहे त्याविषयी जाणून घेऊया माहितीचा अधिकार खरं म्हणजे हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे असं आपल्या घटनेतच लिहिलेला आहे भारतामध्ये एकोणीसशे पन्नास साली लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन झाली प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता प्रजा ही राजा पण दुर्दैवाने तो मेसेज पोचला नाही आपल्याकडे एकोणीसशे तेवीस साली ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता त्याचं नाव होतं शासकीय कामातील गोपनीयता कायदा बर शासकीय गोपनीयता कायदा या नावाने तो कायदा ब्रिटिशांनी आणला कारण सर ब्रिटिश सरकार काय करते लोकांना कळू नये म्हणून आता खरं म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हा गोपनीयतेचा कायदा जायलाच पाहिजे जा होता पण दुर्दैवानी तो कायम राहिला अच्छा मग आपल्या सरकारने दोन हजार पाचमध्ये जो माहिती अधिकार कायदा आणला त्याच्यामध्ये या गोपनीयतेच्या कायद्याला मात्र सुपरसिड केलं गेलं आणि असं सांगितलं गेलं की तिथं काही गोपनीय म्हटलेलं असू द्यात या कायद्यामध्ये काही गोपनीय ठेवता येणार नाही अच्छा आणि मग त्या अर्थाने प्रजेला सगळी माहिती खुली झाली आणि खरं प्रजासत्ताक हे असं म्हणता येईल की दोन हजार पाचमध्ये मध्ये आपल्यासाठी सुरू झालं म्हणजे हा प्रजासत्ताक दिन जो आहे तो दोन हजार पाचला ला सुरू झाला असं म्हणायचं म्हटलं तर या कायद्याचा वापर जेव्हा करू तेव्हा ते खरं स्वातंत्र्य असेल बरोबर आता हा वापर हा कळीचा मुद्दा आहे हा नेमका कायदा नेमका काय आहे याविषयी सांगूया हा या कायदा जो आहे ना हा अतिशय खरं म्हणजे साधा सोपा सरळ कायदा आहे कुठल्याही शासकीय निमशासकीय संस्थेमधली आपल्याला जर कुठली माहिती हवी असेल तर ती ह्या कायद्यामध्ये मागायची आणि त्यांनी ती आपल्याला द्यायची इतका साधा कायदा आहे पण दुर्दैव असं झालंय की कायदाहून आता नऊ वर्ष झाली पण एक मध्यंतरी जो अभ्यास झाला भारतातल्या या कायद्याच्या अंमलबजावणीचा तीन वर्षाचा अभ्यास तो अभ्यास असं सांगतो की आजही ह्या देशातल्या वीस टक्के जनतेपर्यंत सुद्धा हा कायदा पोहोचला नाही अरे बापरे आणि जे माहिती अधिकाराचे अर्ज केले जातात त्याच्यात महिलांच प्रमाण फक्त आठ टक्के आहे म्हणजे एकीकडे एक एक पन्नास टक्के महिला असताना कायद्याचा वापर मात्र आठ टक, टक्के महिला करत असतील तर मला वाटतं त्या कार्यक्रमाची सगळ्यात जास्त गरज आहे खरंय आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम आणि पुढचा कार्यक्रम खास विषय जनजागृतीच एक पाऊल आपण उचलतो सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत प्रेक्षक प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत तुमच्या परवानगीने ते घेते पहिला प्रश्न माझं नाव उज्ज्वला गोखले मला एक विचारायचं आहे की माहितीचा अधिकार हा कायदा कोणाकोणासाठी लागू होतो हा कायदा सगळ्या केंद्र सरकारच्या खात्यांना लागू आहे केंद्र सरकारचे जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत ज्याच्यामध्ये जा नॅशनलाइज बँकांपासून एल आय पर्यंत आणि बी एस एन ते पेट्रोलियम कंपन्यांपर्यंत सगळ्यांना लागू आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या सारख्या जशा राज्य सरकारची जी खाती आहेत सगळी खाती राज्य सरकारची सगळी कार्यालयं आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स याच्यामध्ये महावितरणपासून एस टी महामंडळापर्यंत सगळ्यांना हा कायदा लागू होतो सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत या सगळ्यांना हा कायदा लागू होतो एवढंच नाही तर जी अनुदानित शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी पोलीस आणि सुद्धा हा कायदा लागू झालेला आहे वर्ज कोणीच नाहीये सगळे समाविष्ट आहेत नाही खरं म्हणजे काही सरकारी संस्था या कायद्यातनं वगळल्यात जसं पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन्स म्हणजे आय टी बी पी सी आय एस एफ किंवा आपले नॅशनल सिक्युरिटी गार्ड यासारख्या संस्था किंवा ज्या गुप्त वार्ता संस्था किंवा संघटना आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याकडची आय बी आहे रॉ आहे रेव्हेन्यू इंटेलिजन्स आहे अशा संस्था चोवीस संस्थांना या कायद्यातनं वगळले आणि आत्ताच दोन वर्षापूर्वी आयला पण या कायद्यातनं वगळण्याचा निर्णय झालेला आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडचे जे गुप्त वार्ता संस्था आहेत आणि विशेष शाखा आहेत पोलिसांच्या तेवढ्या या कायद्यातनं वगळल्या गेलेल्या आहेत परंतु जर मानवाधिकारांचं उल्लंघन झालंय किंवा भ्रष्टाचार झालाय असं जर कोणाला वाटत असेल तर या संस्था सुद्धा माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत बरोबर आहे आणि सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्याविषयी काय आहेत सहकारी संस्थांना हा कायदा डायरेक्ट लागू होत नाही कारण सहकारी संस्थांमध्ये अनेक भाग आहेत सहकारी गृहरचार संस्थेपासून ते सहकारी बँकेपर्यंत oh. आता कोणाला कायदा लागू होतो संबंधी कायद्यामध्ये दोन गोष्टी लिहिल्या ले आहेत एक ज्यांच्यावर सरकारचा डायरेक्ट कंट्रोल आहे बर आणि दुसरं ज्यांना सरकारकडून भरीव प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वित्त पुरवठा होतो फायनान्स केला जातो अशा संस्थांना कायदा लागू होतो परंतु यातलं भरीव प्रमाणात म्हणजे काय आणि कंट्रोल्ड म्हणजे काय याच्या व्याख्या दुर्दैवानी झाल्या नव्हत्या मध्यंतरी एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने या व्याख्या केल्या आणि मग त्यांनी असं सांगितलं की ज्या संस्थांवर सरकारचा डे टू डे कंट्रोल आहे अच्छा अशा संस्थांना लागू होईल आणि ज्यांना जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान शासनाकडनं मिळतं अशा संस्थांना लागू होईल आता सहकारी संस्था साधारणपणे यातल्या कुठल्याच व्याख्या दुर्दैवानी बसत नाहीत कारण त्यांना नव्वद टक्क्यापर्यंत ग्रांटही सरकारकडनं येत नाही आणि दुसरं त्यांना रोजच्या रोजचा कंट्रोल काही सरकारचा नाही पण सहकार डिपार्टमेंट जे आहे जे या संस्थांवर कंट्रोल करतं त्यांच्याकडे निश्चितपणे माहिती अधिकारात माहिती मागून या संस्थांची जी माहिती सहकार डिपार्टमेंटकडे आहे ती मिळवता येऊ शकते अच्छा म्हणजे यामध्ये सुद्धा सजगतेने त्याविषयीची माहिती जी आहे ती मिळू शकते मग मुद्दा पुढचा असा येतो या की यामध्ये कुठली माहिती त्यांना मिळू शकते आणि कोणती मिळू शकत नाही अशी काही बंधनं आहेत हां त्याच्यामध्ये बरीच गोष्टी आहेत पण कायदा असं सांगतो की बहुतांश माहिती दिलीच पाहिजे म्हणजे साधारणपणे आपण जर एव्हरेज केलं तर पंचावन्न टक्के माहितीही देण्याची आणि पाच ही न देण्याची असं ह्या कायद्यामध्ये अर्थात असं काही पर्सेंटेज लिहिलेलं नाही पण मी एक ठोण तुम्हाला सांगतो की असं विभाजन त्याचं होऊ शकतं यात अजून एक मुद्दा येऊ शकतो की खाजगी संस्थांना कायदा लागू आहे का नाही मग कंपन्या असतील खाजगी आस्थापना असतील तर परत मगचाच मुद्दा आहे की जर अशा खाजगी संस्थांना सरकारकडनं मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत असेल तरच त्यांना तो कायदा लागू होतो नाहीतर मग खाजगी संस्थांना काही कायदा लागू होणार नाही बरोबर आहे खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा मग आता तिथे जेव्हा ऍप्लिकेशन आहे तेव्हा ते, ते कोणा कोणाला लागू होईल ला 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 ला, आणि कोणाला नाही याची काही बंधनं असल्यामुळे मग नेमकी तक्रार आणि दाद कशी मागायची किंवा मा माहिती कशी घ्यायची तर आता या कायद्यामध्ये आपल्याला समजा असं वाटलं की बाबा या या संस्थेला हा कायदा खरं म्हणजे लागू असला पाहिजे हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खाजगी महाविद्यालयात त्यांना बरेचदा सरकारने जागा दिलेली असते आणि अतिशय कमी किमती म्हणजे एक रुपया वार्षिक रेंट वगैरे अशा भावानी पण दिलेली असते हो, हो, हो. तर हेही मोठे अनुदानच आहे मग यांना कायदा लागू झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं ती संस्था म्हणते आम्हाला लागू होत नाही होत होत मग या कायद्यात एक तरतूद अशी केली आहे की या कायद्याच्या कलम अठरानुसार आपण या कायद्याने जे माहिती आयुक्त प्रस्थापित केलेत <laughs> त्यांच्याकडे या कायद्यान्वये दाद मागू शकतो की बाबा मला असं वाटतं की या संस्थेला सरकारने मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष फायनान्सिंग केलेलं आहे बर आणि म्हणून यांना कायदा लागू झाला पाहिजे पण हे तर म्हणतात आम्हाला कायदा लागू नाही तेव्हा आपण याची शहानिशा करून योग्य तो निर्णय द्यावा आणि मग माहिती आयोग त्याप्रमाणे शहानिशा करून त्याची निर्णय देतो, देतो। बरोबर आहे आता या सगळ्यामध्ये जेव्हा माहिती हवी आहे तेव्हा अर्थातच त्या व्यक्तीला काही त्याची समस्या आहे म्हणून ती माहिती जाणून घ्यायची आहे आणि काही कार्यपद्धती पुढे न्यायची आहे म्हणून माहिती हवी आहे म्हणजे इथे हक्कांची जाणीव आणि सरकारने आखून दिलेला कायदा यामधल्या एक पण आणायचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल या अनुषंगाने पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया आणि अजून एक मुद्दे उलगडून घेऊया मी वनिता शिरगावकर मला असं विचारायचं की माहितीच्या व्याख्येत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो माहितीच्या व्याख्येत खरं म्हणजे खूप गोष्टी समाविष्ट आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अहवाल त्याच्यानंतर त्या डिपार्टमेंटमध्ये असलेल्या सॉफ्ट स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या संगणकावर असलेल्या गोष्टी त्यांचे आ, रिपोर्ट्स किंवा त्यांचे जे काही गोष्टी संगणककार आहेत सी डीजमध्ये आहेत डी व्ही डीजमध्ये आहेत व्ही सी डीजमध्ये आहेत त्या सगळ्यांचा समावेश होतोच याशिवाय त्यांच्या रोजनिशी त्यांचे रोजचे जे काही सर्व प्रकारचे कागदपत्र असतील ते आणि याच्याशिवाय अगदी सॅम्पलचासुद्धा या कायद्यामध्ये समावेश केलेला आहे आता हा एक चांगला मुद्दा आला जेव्हा आपण सॅम्पल्स किंवा नमुने म्हणतो म्हणजे नेमकं काय कशाचे नमुने कोणाला कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकतात आता याचा विशेष असं आहे आप की आपल्याकडे एक साधारणपणे लोकांमध्ये समज असा आहे मग खूप वेळा तो खराही असू शकतो की एखाद्या रस्त्याचं काम होतं आणि मग लोकांच्या समोर काम झालेलं असताना सहा महिन्यात ते रस्त्याला खड्डे पडतात आणि मग लोकांचं एक म्हणणं असं आहे की बाबा इथं बहुतेक सबस्टँडर्ड मटेरियल वापरलं किंवा जेवढं डांबराचं पर्सेंटेज वापरायला पाहिजे होतं तेवढं काही वापरलं नाही म्हणून रस्त्याला खड्डे पडले आता असं नुसतं बोलून फायदा नाही तर खरंच काय झालंय हे या कायद्याने माहिती करून घेता येऊ शकतं आपण त्या रस्त्याचं सॅम्पल मागू शकतो आणि मग ज्यांनी कोणी रस्ता बांधला माहिती महापालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा अन्य कुठलं खातं असेल त्यांच्याकडे आपण जर माहिती अधिकारात त्या रस्त्याचं सॅम्पल मागितलं भले रस्ता बांधून झाल्यावर सहा महिन्यांनी सुद्धा तर त्यांना त्या रस्त्याचे कोर ड्रिल करून आपल्याला सर्टिफाईड सॅम्पल म्हणून द्यावी लागते अच्छा आणि मग आपण ते जे काय मटेरियल मिळाले ते एखाद्या लॅबोरेटरीतनं टेस्ट करून घेऊ शकतो की बाबा काय पर्सेंटेज ऑफ मटेरियल वापरलंय आणि त्याची क्वालिटी काय आता हा खरं म्हणजे इतका चांगला अधिकार या कायद्याने दिलाय पण दुर्दैव असं झालं की हा मात्र भाग लोकांपर्यंत पोहचलाच नाही आणि म्हणून सॅम्पल मागणे हाही अधिकार खरं म्हणजे वापरला गेला पाहिजे आता हाँ एक सर, हे हे, प्रते प्रते हा एक इतका मस्त मुद्दा आला सर की जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने सगळं उलगडत जातो हे हवं आहे ते नको आहे किंवा हे नेमकं घडलं आहे काय हे प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घोंगावत असतं त्याने पहिली पायरी काय करावी खरं म्हणजे पहिली पायरी यातली साधी आहे की त्यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज ज्या कुठल्या संस्थेबद्दल आपल्याला अशा प्रकारची माहिती हवी आहे त्या संस्थेकडं केला पाहिजे आणि त्यांच्याकडनं ती माहिती मिळवली पाहिजे याच्यात सगळ्यात महत्वाचं असा आहे की आपल्याला माहिती कोणत्या स्वरूपात हवी आहे लेखी हवी आहे का सॉफ्ट कॉपी स्वरूपात हवी आहे का आपल्याला जाऊन कागदपत्र निरीक्षण करायचं आहे त्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतो की आम्हाला अशा प्रकारे ती माहिती हवी आहे आणि त्या प्रकारे ती आपल्याला मिळू शकते म्हणजे अर्ज भरणं ही पहिली प्राथमिक पायरी आहे ती नेमका अर्ज कुठे आहे काय या सगळ्या मुद्द्यांकडे वळूया पण वेळेत झाले छोट्याशा ब्रेकची बघत राहा सखी साई मुलं म्हणजे देवाघरची बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे तीन वाजता मी कामाला जाते त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते का बरं ही अशी परिस्थिती प्रत्येकाला कोटभर नसल्यान आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं हो, म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय तर मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी गुरुवारी रात्री दहा वाजता आणि रविवारी सकाळी साडे वाजता ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत चार डिसेंबर हो, हा नौदल दिन म्हणून साजरा करण्यात आला भारतीय नागरिकांचा घासरोज हो तुमच्यासाठी सैनिक हो जवान हो तुम्ही तिथे लढत आहात तुम्ही डोळ्यामध्ये तेल घालून सतर्क आहात म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये शांतपणे झोपू शकतो त्यामुळे आमच्या मनापासून आमच्या कुटुंबियांपासून तुम्हाला शतशः धन्यवाद चार डिसेंबरचं औचित्य साधत नौदल दिनाचं औचित्य साधत ब्रह्मोच हे अण्वस्त्र आपल्या नौदलामध्ये दाखल झालेलं आहे अशाच सकारात्मक घटना घडवत या शुभेच्छा आज सखी सह्याद्रीमध्ये माहितीच्या अधिकाराची कार्यपद्धती काय आहे याविषयी आपण जाणून घेत आहोत माहितीच्या अधिकारातले एक सतर्क असे कार्यकर्ते अतिशय सगळ्यांपर्यंत पोचावं या दृष्टीकोनानं प्रयत्न करणारे विवेक वेलणकर सर आपल्याबरोबर आहेत सर माहितीचा अधिकार यामध्ये अर्ज हा कुठे कधी कशा पद्धतीने दाखल करावा या कायद्यामध्ये एक तरतूद अशी आहे की ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो असं मी मगाशी सांगितलं आपल्याला बरोबर त्या प्रत्येकाला किमान एका तरी अधिकाऱ्याला माहिती अधिकारी म्हणून घोषित करणं हे या कायद्याने बंधनकारक केलंय प्रत्येक आस्थापनामध्ये एक आस्था अधिकारी असला पाहिजे एका अधिकाऱ्याला नवीन नेमायची गरज नाही आहे त्यातल्याच एकाला घोषित करायचं आणि मग कोण माहिती अधिकारी या आस्थापनेमध्ये आहेत हां त्याचा बोर्ड त्या आस्थापनेच्या प्रवेशद्वारावर लावून ठेवायचा म्हणजे आलेल्या माणसाला सगळ्या आस्थापनेमध्ये शोधत फिरावं लागत नाही की माहिती अधिकारी कोण आहेत कोणाकडे अर्ज द्यायचा तर तो बोर्ड पाहिला की ते थेट त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन तो अर्ज दाखल करू शकतो बरोबर जसं आपल्या संस्थेमध्ये तुम्ही आधी आल्या हेच प्रथम नोटीस केलेलं आहे मग आता यामध्ये या माहिती अधिकाऱ्याकडे आपण थेट संपर्क साधून माहिती मागू शकतो हो। कशी कार्यपद्धती आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे माहिती अधिकाऱ्याकडे आपण अर्ज करून माहिती मागू शकतो म्हणजे एक तर आपण थेट आपला अर्ज देऊ शकतो आणि त्या अर्जाच्या डुप्लिकेट कॉपीवर अर्ज मिळाला असा सही शिक्का घेऊ शकतो परंतु प्रत्येक वेळेला तिथपर्यंत पोहोचणं शक्य होईलच असं नाही कारण आता समजा मला मुंबईला अर्ज मी पुण्यात राहतोय तर मला त्या कार्यालयात जाणं शक्य नाही तर मग मी पोस्टाने किंवा कुरिअरनी शक्यतो आम्ही लोकांना असं सजेस्ट करतो की रजिस्ट्रेडी स्पीड पोस्ट किंवा कुरिअर ज्याच्यामध्ये अर्ज पोचला याची पोच पावती तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने तो अर्ज करा म्हणजे मग तो अर्ज पोचला याचं तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल आणि आपल्याकडे तर ईमेलनी पण अर्ज करायची सोय अरे वा पण दुर्दैवाने अजूनही सगळ्या कार्यालयात ईमेलनी अर्ज स्वीकारायची सोय झालेली नाही पण गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारच्या सगळ्या मंत्रालयात आणि सगळ्या खात्यांमध्ये ईमेलने अर्ज करण्याची सोय झालेली आहे त्यामुळे लोकांना खूप मोठा फायदा त्यातनं मिळतोय मला असं वाटतं की पुढच्या एखाद्या वर्षामध्ये बहुतेक सर्व इव्हन राज्यातली संस्था खाती शासकीय कार्यालय इथेही ईमेलची फॅसिलिटी सुरू होईल कारण आता ई गव्हर्नन्सचा वापर करावा असं एकंदर वातावरण आहे वा ह्या ई गव्हर्नन्सचा वापर आणि माहितीच्या अधिकारामधला पुढचं पाऊल काय आहे याविषयी जाणून घेऊया पण प्रश्न काही प्रेक्षकांचे आहेत ते आधी घेऊया हॅलो मी मिसेस गौरी मनसुखानी मला हा एक प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे की माहिती मागण्यासाठी कुठे कुठे अर्ज करायला लागतात नमस्कार माझं नाव अर्चना भिंगारडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज करताना एका अर्जात किती माहिती मिळवता येते यावर काही बंधन आहे का, का। यातलं खरं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता दिलं की कुठे अर्ज करायचा तर ज्या ज्या संस्थांना कायदा लागू होतो त्या त्या संस्थेमध्ये ज्यां त्यांनी जो माहिती अधिकारी नेमलेला आहे त्याच्याकडे आपण अर्ज करणं अपेक्षित आहे आता किती माहिती मागावी याच्यावर काही बंधन आहे का तर याच्यावर खरं म्हणजे कायद्यात असं काही बंधन नाही आहे पण ह्या कायद्याने रूल्स करायच्या पॉवर दिल्यात वेगवेगळ्या अथॉरिटीजना म्हणजे राज्य सरकार रूल करू शकतं केंद्र सरकार रूल करू शकतं तसे काही रूल्स केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेत hmm. केंद्र सरकारने जे नियम केलेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की साधारण पाचशे शब्दात हा माहिती मागितली जावी त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नये पण मी खरं सांगू का प्रामाणिकपणे सांगतो की पाचशे शब्द ही खूप मोठी शब्द संख्या आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठा अर्ज खरं म्हणजे व्हायचं कारण राज्य सरकारने पण दोन वर्षांपूर्वी एक सर्क्युलर काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सा सांगितलं की जास्तीत जास्त दीडशे शब्दात माहिती मागितली जावी आणि एका अर्जात एकाच विषयाची माहिती मागावी अशा प्रकारचं एक सर्क्युलर राज्य सरकारने इश्यू केलेला आहे त्यामुळे माझं लोकांना असं सांगणंय की त्यांनी शक्यतो ह्या नियमांचं जर पालन केलं तर अर्ज रिजेक्ट होण्याचं किंवा मग तुम्ही असा हा नियम मोडला आहे म्हणून आम्ही माहिती देऊ शकत नाही असं म्हणण्याचं प्रमाण निश्चितपणे त्यातनं कमी येऊ शकेल आणि म्हणून एक ठोकता असा बांधावा की एक दीडशे शब्दात अर्ज करावा आणि एकाच विषयाशी संबंधी अर्ज करावा समजा आपल्याला दोन तीन विषयाची माहिती हवी असेल तर आपण दोन तीन अर्ज करावेत म्हणजे अर्ज किती करावेत याच्यावर काही बंधन नाही अच्छा म्हणजे एक माणूस रोज दहा अर्ज सुद्धा करू शकतो बर त्यामुळे असं काही कुठं कायद्यात लिहिलं नाही किंवा एका माणसाने वर्षाला एकच अर्ज करावा त्यामुळे आपण थोडस हे बायफरगेट करून नियमात बसेल अशा पद्धतीने अर्ज केले तर विनाकारण अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता इथे निश्चितपणे कमी होऊ शकते आता जर अर्ज करावा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा काही आराखडा फॉर्मॅट असं काही आखलेला आहे का आता खरं म्हणजे कायदा असं सांगतो की असं कुठली फॉर्मॅट वगैरे नसावा बर पण आमच्या सरकार सरकारनी राज्य सरकारने त्याच्यासाठी एक फॉर्मॅट केलाय आणि चांगला फॉर्मॅट आहे फार मोठा काही कॉम्प्लिकेटेड नाही माझं म्हणणं तो वापरावा म्हणजे मग त्याच्यात सगळे मुद्दे कव्हर होतात जसं त्याच्यामध्ये सांगितलं अर्जदाराचं नाव अर्जदाराचा पत्ता माहितीचा विषय म्हणजे जसं आपण एखाद्या पत्राचा विषय लिहितो तसं एका वाक्यात माहितीचा विषय माहिती कोणत्या कालावधीची पाहिजे मला गेल्या पाच वर्षाची माहिती पाहिजे तर ब एक जानेवारी दोन हजार नऊ ते एक जानेवारी दोन हजार चौदा कालावधी लिहावा आणि मग माहितीचे वर्णन त्यात एक दोन दो दो, तीन चार पाच आपल्याला जे प्रश्न असतील ते लिहावेत आपण दारिद्रेशेखाली आहो का नाही हेही त्याच्यात लिहायला पाहिजे आपल्याला माहिती कशी पाहिजे स्वतः येऊन घेऊन जाणार का त्यांनी पोस्टांनी पाठवणं अपेक्षित आहे हे पण लिहिलं पाहिजे आणि मग प्लेस डेट आणि सिग्नेचर इतकं साधा त्या अर्जाचा फॉर्मॅट आहे आणि हा जर वापरला तर हे सगळे मुद्देही कवर होतात आणि मग प्रमाणे अर्ज केला असंही होत मग यामध्ये स्वतःची सगळी माहिती ह्याच्यामध्ये आली सर आणि स्वतःची माहिती ही लिहून म्हणजेच त्यामध्ये सगळी स्वतःची नाव गाव पत्ता स्वतःचं उत्पन्नाची रेष काय आहे ते आस्थापन आणि मला या या अमुक एका आस्थापनातनं ही माहिती हवी आहे हे सगळं अतिशय नेटकेपणाने पण सुटसुटीत पद्धतीने मांडायला हवं आणि हे आपण तिथे त्या अर्जामध्ये देऊन पुढे जायचंय पण याच्या पुढचा मुद्दा काय आहे तो जाणून घेते अर्जामध्ये आपण पुढे कसं जायचं प्रेक्षकांचे जा काही प्रश्न खोळ ते घेते आणि या मुद्द्याकडे पुन्हा वळते नमस्कार सर माझं नाव रश्मी महेश विचारे माझा प्रश्न असा आहे की माहितीचा अधिकार हा अर्ज करताना आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे मी केसरीनाथ पाटील माझा प्रश्न असा आहे की माहितीचा अधिकारासाठी आपण अर्ज केला तर त्या अर्जासंबंधी साधारणतः किती खर्च येतो याची मला माहिती हवी आहे आधी काळजी विषय सांगूया की कोणती काळजी घ्यायला हवी निश्चितपणे काळजी जी घेण्याचा विषय आहे ना त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कसं विचारवं काय विचारावं ह्याच्यात थोडीशी गफलत होते आणि मग लोक निबंध लिहितात हा माझं म्हणणं असं अतिशय मुद्देसुद्धा नेटका प्रश्न विचारावा बर म्हणजे जेणेकरून आपल्याला नेटकी माहिती मिळेल कारण आपण जर भोंगळ पद्धतीने किंवा असं निबंध स्वरूप काही प्रश्न विचारले तर आपल्याला मिळणारी माहिती पण अशी भोंगळ आणि निबंध स्वरूपच येते त्यामुळे नेटकी माहिती मागणं हे या कायद्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे यामध्ये थोडस असं बोलतं की बऱ्याचदा माहिती मागवताना लिहिणारी मागवणारी व्यक्ती ही त्रस्त असते चिडलेली असू शकते किंवा अजून काही मनस्तापाखाली असू शकते मग यामध्ये कदाचित लिखाणामधनं हा जो भोंगळपणा राग द्वेष हे सगळं व्यक्त होत असतं हे आपल्याला थांबवायचं आहे आणि नेटकेपणाने जायचं आहे नाही बरोबर आहे हे होतच पण म्हणून माझं म्हणणं असं की पहिल्यांदा रफ लिहून घ्या हा जो काय राग आहे तो सगळा रफ मध्ये काढून घ्या लक्षात घ्यायला हवा थोडस शांत झालं की मग त्यातले मुद्दे उचला आणि मूळ अर्जातल्या म्हणजे मग हा जो एक मला मान्य आहे कारण असं खूप ठिकाणी होते आणि अशा अर्ज अनेक सरकारी कार्यालयात येत आहेत मग त्या अगदी शिव्या शाप सुद्धा असतात बरोबर माझं म्हणणं ह्या कायद्यात त्याची गरज नाही तुम्हाला जे हवं आहे ते मागा आणि मग मा त्याच्यातनं पुढे मिळालेल्या माहितीचं काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता परंतु नेटकेपणाने अर्ज लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरी त्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण दारिद्रशेखाली आहो का नाही हे कस हे मुद्दा त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे कारण फायदा असा आहे की दारिद्र्य खालच्या माणसाला अर्जाचं कुठलंही शुल्क भरावं लागत नाही आणि माहितीचंही शुल्क त्याला पडत नाही बरं इतरांना किती पडतं ते शुल्क हा तसं मगाशी आपल्याला प्रश्न त्यात विचारला गेला या अर्जासोबत दहा रुपयाचं शुल्क भरणं अपेक्षित आहे बरं केंद्र सरकारचाही तोच नियम आहे राज्य सरकारचाही तोच नियम आहे हे दहा रुपयाचं शुल्क कॅशनी भरून चालतं हे दहा रुपयाचं शुल्क डिमांड ड्राफ्टनी भरून चालत पण फक्त दहा रुपयाच्या डिमांड ड्राफ्टला पस्तीस रुपये पडतात कारण बँकेचं कमिशनच पंचवीस रुपये पण राज्य सरकारने एक चांगली सोय केली याच्यात की दहा रुपयाच्या शुल्कासाठी तुम्ही दहा रुपयाचा एक कोर्ट फ्री स्टॅम्प हा जर त्याला लावून देऊन टाकलात तर मग चालू शकतं म्हणजे मग आपल्याला वेगळे पैसे भरावे लागत नाहीत केंद्र सरकारी कार्यालयांना मात्र दुर्दैवानी हा कोर्ट फी स्टॅम्प चालत नाही अच्छा त्यांना दहा रुपयाची पोस्टल ऑर्डर लागते त्यामुळे हा त्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे म्हणजे मुंबईतल्या मुंबईत महापालिकेला अर्ज करायचा तर कोर्ट फी स्टॅम्प लावायला पाहिजे पण जर आपल्याला पासपोर्ट कार्यालयाला अर्ज करायचा असेल तर मात्र पोस्टल ऑर्डर लावावी गे। लागेल हे बारकावे थोडेसे लक्षात घेतले तर मला वाटतं हा अर्ज करणं काही फार अवघड नाही दहा रुपयाची फी ही दारिद्र्यशेखालच्या माणसाला माफ आहे त्याला ती भरावीच लागत नाही मग हे मुद्दे लक्षात घेऊन जेव्हा आपण पुढे जातो हा अर्ज नेटकेपणाने तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सजग मार्गदर्शनाखाली भरलं तर अजून उत्तम आणि ते अर्ज आपण संबंधित कार्यालयाकडे जमा केला बरोबर जमा करताना काय काळजी घ्यावी जमा करताना घ्यायची काळजी जसं मी मग अशी म्हणलो की अर्ज त्यांच्याकडे पोचला याचं आपल्याला कन्फर्मेशन आलं पाहिजे हां आणि म्हणून एकतर समक्ष केला तर सैशिक का नाहीतर पोस्टाची किंवा कुऱ्याची रिसीट परत आली पाहिजे आता मगाशी जो मी एक मुद्दा म्हणला दारिद्र्यशेखालचा तर कसा ओळखायचा हो माणूस म्हणजे शासनाने तरी कसा ओळखायचा त्याचा कोणी गैरफायदा तर घेणार नाही याच्याकरता शासनाने नियम करून दिला की कुठलं कागद त्याच्याबरोबर जोडला पाहिजे की जो कन्फर्म करतो हा माणूस आहे आणि त्यासाठी शासनाने दोन डॉक्युमेंटपैकी कुठलंही जोडायला परवानगी दिली आहे बट एक त्याच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल की जे दर्शवतो तो दारिद्र्यशेखालचा आहे तर त्या पिवळ्या रेशन कार्डाची झेरॉक्स अटेस्टेड झेरॉक्स त्यांनी जोडली पाहिजे हु. किंवा त्याला जर दारिद्र्येखालचं सर्टिफिकेट दिलं असेल मग ते ग्रामपंचायतीने दिलं असेल ते जिल्हा परिषदेने दिलं असेल ते, दे ते कुणी दिलं असेल सरकारी ऑर्गनायझेशननी तर त्या सर्टिफिकेटची पण अटेस्टेड झेरॉक्स प्रत ही त्याच्यासोबत जोडली की मग तो कन्फर्म होतं बरोबर आहे आणि मग त्यातून पुढे जे आहे ते अर्ज सबमिट केल्यानंतर त्याने त्याची सही घ्यायची आहे दाखल झाला म्हणून अधिकाऱ्याकडनं काय करावं अर्ज दाखल झाल्याची सही त्याला मिळणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की त्याच्याकडे प्रूफ राहत आणि या माहिती अधिकाराला टाइम लिमिट आहे हा किती दिवसात माहिती द्यायची ती मुदत त्या दिवशी सुरू होते ज्या क्षणी अर्ज दाखल झाला त्या क्षणापासून मुदत सुरू होते हे याच सगळं म्हणून याचं जे क्लॉक आहे ते क्लॉक सुरू करणं नागरिकाच्या हातात आहे वा हा क्षण महत्वाचा आहे कारण वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची बघत राहा सखी ह्यादरी नमस्कार मंडई वेलकम फ्रेंड्स वेलकम टू द शो नमस्कार मंडळी आपली तयार आहे फिश करी त्याला जास्त शिजवायचं नाहीये एकदम सिंपल ठेवायचंय वा छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे वा तुम्ही बघू शकता तसा ग्रीन कलर किती सुंदर ग्रीन कलर आला अगदी छान असा स्नॅक्स आहे सुपर डिलिशियस आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजता ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया पुढच्या जा शुक्रवार शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दुपारी एक वाजता सखी सह्याद्रीचा विषय आहे माहितीचा अधिकार अपील कार्यपद्धती आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत विवेक वेलणकर सर सूत्रसंचालनासाठी मी आहे आजचा आपला विषय आहे तो म्हणजे माहिती अधिकारामधला पहिला टप्पा ती कार्यपद्धती समजून घेणं आणि याविषयी वेलणकर सर आपल्याला सांगत आहेत सर हे अर्ज दाखल केला सही घेतली आणि तुम्ही म्हणाल टाईम क्लॉक हे सुरू झालं आता ते टाईम क्लॉक केव्हापर्यंत लागू आहे या कायद्यात अशी तरतूद आहे की अर्ज मिळाल्यापासून लवकरात लवकर माहिती द्यायची एस एपी लागू आहे हा पण मॅक्सिमम लिमिट घालून दिली आहे तीस दिवस आणि तीस दिवस म्हणजे तीस कॅलेंडर डेज वर्किंग डेज नाही कारण आपल्याकडं नाहीतर शासनामध्ये वर्किंग डेज आणि कॅलेंडर डेज याच्यामध्ये खूप फरक पडू शकतो त्यामुळे तीस कॅलेंडर डेजमध्ये त्या संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यातनं माहिती गोळा करायची ती किती पानं माहिती आहे याचं अर्जकर्त्याला एक पत्र पाठवायचं आणि ते पत्र तीस आत पोस्ट झालं पाहिजे की बाबा रे तुझी माहिती तयार आहे ती इतक्या इतक्या पानांची माहिती आहे ती माहिती तू एवढे पैसे भर आणि ती माहिती घेऊन जा अशा प्रकारचं पत्र तीस दिवसाच्या पोस्ट झालं पाहिजे या कायद्यात अजून एक तरतूद करून ठेवली आहे समजा असं तीस दिवसात त्या कार्यालयाकडून कळवलं गेलं नाही बर। तर पुढे कधीही ती माहिती त्यांनी बत्तीस चौतीस पस्तीस चाळीसा दिवशी जर देऊ केली तर ती माहिती कोणताही नागरिक असो दायज रेषेखालचा खालचा असो नाही तर वरचा असो त्याला शंभर टक्के मोफतच द्यायची असं कायद्यात तरतूद केली हे करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की त्यामुळे एक प्रेशर राहत की आपल्याला तीस दिवसात माहिती दिली पाहिजे आणि मग वेळेवर ही माहिती देण्याचं एक बंधन कार्यालयावर निर्माण मुझे त्या कार्यालयाने वीस दिवसामध्ये शोध पूर्ण केला पाहिजे आणि पंचवीसाव्या दिवसापर्यंत पोस्ट केला तर तो तिसाव्या दिवशी त्या माणसाच्या हातामध्ये मिळेल संबंधित व्यक्तीच्या याच्यात थोडासा फरक असा आहे की त्यांनी पोस्ट केलं तीस दिवसाच्या आत किती क्लॉक तिथं थांबत अच्छा समजा आता सत्तावीसच्या दिवशी त्यांनी पोस्ट केलं एक लॉक के थांबतं आणि मग अर्जदार जेव्हा पैसे आणून भरेल ऍक्च्युअली त्या माहितीसाठीचे तेव्हा ते, ते, ते लॉक रिस्टार्ट होतं मग आता समजा सत्तावीसच्या दिवशी पत्र पाठवलं गेलं हो, हो। ते पत्र पोचायला आणखी चार दिवस लागले अर्जकर्त्याला वेळ मिळाला नाही त्यांनी पंधरा दिवसांनी पैसे आणून भरले तर हे मधला कालावधी गृहित धरत नाहीत तो ज्या दिवशी पैसे आणून भरेल तो पुढचा दिवस म्हणजे अठ्ठावीसावा आणि मग अठ्ठावीस एकोणतीस तीस असे तीन दिवस आणखीन शिल्लक राहिलेत त्याला ऍक्च्युली माहिती देण्यासाठी पण सगळे मिळून तीस दिवस पण याच्यात पोस्टल डिले किंवा अर्जकर्त्यांनी पैसे भरायला लावलेला वेळ हा याच्यातनं वगळलेला आहे बरोबर आहे खरं म्हणजे एक समजुतीच्या धोरणामधून हा पूर्ण कायदा डिझाईन केलेला आहे हे तुमच्याशी बोलताना लक्षामध्ये येत आहे आणि तुम्ही वारंवार एक मुद्दा सांगत आहात की अतिशय सोपं आहे अतिशय सोपं आहे मग अडतंय ते कृतीमध्ये हा खरं म्हणजे कृती ताडते म्हणण्यापेक्षा एक थोडीशी अनास्था मानसिकता आपल्या लोकांची जी झाली आहे की काय होणार त्यांनी तरी कोण देणार असे कुठंतरी ती मानसिकता झाली मला असं वाटतं त्या मानसिकतेवर कुठंतरी एक आपल्याला बदल घडवण्याची आज गरज आहे तर लोक माहिती अधिकारात अर्ज करायला पुढे येतील आणि मग त्यांनी ती कार्यपद्धती व्यवस्थित वापरली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल मला याच्यामध्ये काही लोक असं विचारतात की पण आपली आयडेंटिटी रिव्हील होते कोण माहिती मागते माझं म्हणणं असं आहे की हा पारदर्शकतेचा कायदा आहे अगदी जर पारदर्शकपणे आपल्याला माहिती हवी असेल तर पारदर्शकपणे कोण मागतं हे जाहीर होण्याला काय हरकत आहे आणि या कायद्यात बाकी काहीच सांगायचं नाही फक्त आपलं नाव आणि पत्ता तोही एवढ्या करता की माहिती तयार असल्याचं पत्र कोणाला पाठवायचं तर त्याकरता तुमचं नाव पत्ता तर जाहीर झालं पाहिजे जा की त्याला आपलं पत्र पोचू शकेल त्यामुळे अशी विनाकारण भीती बाळगून की बाबा माझं नाव जाहीर झालं तर मग काही होईल का असं म्हणण्यात काय अर्थ नाही कारण आज महाराष्ट्रापुरती परिस्थिती बघायला गेलं तर वर्षाला जवळपास नऊ लाख माहिती अधिकाराचे अर्ज एकट्या महाराष्ट्र राज्यात दाखल होत आहेत ही गोष्ट सकारात्मक आणि आनंददायी आहे असं म्हणता येईल नक्कीच आहे पण तरीही म्हणजे जर महाराष्ट्राची लोकसंख्या पण बघितली बारा कोटी तर त्यामध्ये नऊ लाख हाही आकडा तसा कमी याचं कारण पोचला नाही बरोबर म्हणजे कायदा ऐकलाय खूप लोकांनी काहीतरी आहे पण नक्की वापरायचा कसा आणि काय प्रकारे माहिती मिळवता येते हे न कळल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम गाडी इथं अडलेली आहे पण तुम्ही म्हणता बदल हा कायम आहे आणि बदलाच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणारे काही प्रेक्षक का आहेत ते काय म्हणतात बघूया माधव चौहान RTI के इन्फॉर्मेशन के लिए क्या मुझे अधिकारी को पैसा देना पड़ेगा मुद्दा कोरोना काय करायचं नाही असे पैसे वगैरे तर अजिबात द्यावे लागत नाहीत हा माहितीची फी द्यावी लागते पण ती शासकीय फी आहे त्याची तुम्हाला पावती मिळते म्हणजे त्याच्याकरता वेगळे पैसे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचारच्या विरोधातला कायदा आहे त्यामुळे त्याकरता विषय देण्याची काही गरज नाही माहितीची फी किती द्यावी लागते ती सुद्धा फिक्स्ड आहे म्हणजे मनमानी पद्धतीने नाही घेत आहेत ए थ्री ए फोर साईजचा सा कागद असेल तर दोन रुपये पर पेज जर आपण सॉफ्ट स्वरूपात माहिती घेणार असू तर पन्नास रुपये पर जर मोठा कागद असेल म्हणजे नकाशे आहेत किंवा ड्रॉइंग्स आहेत तर याचे मात्र ऍक्च्युअल कॉस्ट कारण झेरॉक्स जम्बो झेरॉक्सला शंभर सव्वाशे रुपये पडू शकतात सॅम्पल घेणार तर ते सॅम्पल देण्यासाठी जो ऍक्च्युअल खर्च झाला तो द्यावा लागेल या कायद्यात आणखीन एक सुंदर तरतूद आहे कारण अनेकदा आपल्याला कळत नाही नक्की मागावं काय हो तर या कायद्यात तरतूद अशी केली की आपल्याला नाही ना कळत आपण असा अर्ज करावा की या विषयाशी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र मला बघायची आहेत असा जर अर्ज केला तर ती दिवसात आपल्याला पत्र येतं की बाबा तुम्ही तुमची माहिती आम्ही काढून ठेवली ती बघायला या बर आणि मग तुम्ही बघायला गेलात की पहिला तास फुकट आहे त्याकरता पैशाने द्यावं लागेल आणि मग पुढच्या प्रत्येक तासाला वीस रुपये एवढं शुल्क आहे दारिद्र्य दारिद्रेखालच्या माणसाला हेही शुल्क माफ आहे अरे वा, माहिती बघण्याचं ए थ्री ए फोर साईजच्या कागदांचं आणि इवन सी डी शुल्क त्याला माफ आहे त्यामुळे खूप मोठा माहितीचा खर्च येतो का तर खरं म्हणजे येत नाही पैसे द्यावे लागतात का तर शंभर टक्के विषय कोणाला काही द्यावे लागत नाहीत आपल्याला जे काही आपण फी भरणार आहोत त्याची पावती नक्की मिळते सर आता या सगळ्यामध्ये ना दोन प्रकारच्या व्यक्ती असतात ज्यांना माहिती हवी असते एक त्रस्त असतात आणि एक जे असतात ते सजग नागरिक असतात ते समाजामध्ये भलं घडावं किंवा हे का आहे कशामुळे घडलं आहे तर त्याला शिस्त लागून चांगल्या पद्धतीने उत्तर मिळावं यासाठी पण रागामधून द्वेषामधून सुद्धा कायद्याचा वापर केला जाऊ शकतो की ज्याचे विपरीत परिणाम दिसू शकतात अशी एक भीती आहे का खरं म्हणजे काय कायद्यामध्ये तरतूदच नाही की माहिती कशाला पाहिजे हे सांगायचंच नाही नाही त्यामुळे आपण रागाने मागतोय वेषाने मागतोय समाजाच्या भल्यासाठी मागतोय का त्रास देण्यासाठी मागतोय याचा काहीच संबंध नाही बरं माहिती माहिती आहे कशासाठी मागितली तरी माहिती तीच असते त्यामुळे जी माहिती अपेक्षित आहे ती मागावी त्याच्यासाठी पर्पज काय याच काही नाहीये त्यामुळे थोडस आपण म्हणतात ते सत्य आहे काही प्रमाणात काही लोक वैयक्तिक आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरतात काही समाजाचं भलं करण्यासाठी पण वापरतात काही याचा दुरुपयोगही होतो हो असं म्हटलं जातं खूप मोठ्या प्रमाणात अर्ज करणे वगैरे पण मध्यंतरी जो एक अभ्यास झाला रेफर केला तीन वर्षाचा अभ्यास झाला त्याच्यामध्ये हो। असं सांगितलं गेलंय की फक्त एक टक्का अर्ज या प्रकारचे गैरवापर करणारे असतात माझं म्हणणं नव्याण्णव टक्के जर एखाद्या कायद्याचा चांगला वापर होत असेल तर आपण त्या पॉझिटिव्ह साईड करत बघावं या एक टक्के लोकांकडे जर दुर्लक्ष केलं तर हा कायदा निश्चितच प्रभावी आहे वा पुढचे काही मुद्दे आहेत ते बघूया आपण माझं नाव रवींद्र कुर्तडकर मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो अशी कोणती माहिती आहे की जी माहितीच्या अधिकाराद्वारे मिळू शकत नाही पाढ हा कोणाला आहे हा खरं एक खूप चांगला प्रश्न होता कारण असाही एक समज आहे की माहिती अधिकार जगातलं काही मिळू शकत या कायद्यातही दोन कलम आहेत कलम आठ आणि कलम नऊ त्या कलमाखाली काही माहिती नाकारता येते कुठली माहिती आहे समजा उदाहरणार्थ देशाची सुरक्षितता सार्वभौमत्व परराष्ट्र संबंध धोक्यात येतील अशी माहिती मागता येत नाही कारण आता उदाहरणार्थ एखाद्याने मागितलं की बाबा भारताकडे किती अणवस्त्र आहेत कुठे ठेवली आहेत कोण त्याची देखभाल बघतं तर ही माहिती देशाच्या दे, सुरक्षिततेला धोकादायक आहे ती देता येत अजून एक मुद्दा असा आहे की जी माहिती दिल्यामुळे एखाद सोर्स उघड होईल त्याचं उदाहरणार्थ पोलिसांचे खबरे असतात इन्कम टॅक्सचे खबरे असतात सेल्स टॅक्सचे खबरे असतात जे त्यांना मदत करतात की बाबा इथे इथे कायद्याचं उल्लंघन चाललंय आणि मग ती खाती थी थी था। त्या ठिकाणी धाड घालतात आणि मग ते जे काय उल्लंघन चाललंय ते थांबवतात मग जर त्या माणसाने विचारलं की तुम्हाला माहिती कोणी सांगितली माझी त्याचं नाव द्या तर ते गोपनीय ठेवणं अपेक्षा आवश्यक आहे आणि ते वैयक्तिक माहिती कारण आज एकदा हा कायदा लागू झाला माझे जी मी इन्कम टॅक्स रिटर्न भरतो ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आहेत दुसऱ्या कोणीतरी माहिती मागायची यांच्या इन्कम टॅक्स ची कॉपी द्या माझं खातं स्टेट बँकेत आहे एखाद्याने अर्ज करायचा यांच्या बँक पुस्तकाची कॉपी द्या तर ही जी वैयक्तिक माहिती आहे ज्याचा कुठल्याही सार्वजनिक गोष्टीशी संबंध नाही ती माहिती पण मागता येत नाही किंवा जी माहिती अतिशय कॉन्फिडन्सनी दिलेली आहे त्याला फिडिशियल रिलेशनशिप असं कायद्यात अच्छा ती माहिती देता येत नाही पण ह्या सगळ्या ठिकाणी मात्र या कायद्यामध्ये अजून एक उल्लेख आहे की जी माहिती सार्वजनिक हिताशी संबंधित आहे ती व्यक्तिगत असली तरी द्यावी लागेल त्यामुळे अशी व्यक्तिगत माहिती जर आपण मागणार असू किंवा अशी या आठ कलमामध्ये बसणारी माहिती फिडिशियल रिलेशनशिपची असेल एखाद्याच्या ट्रेड सिक्रेटची माहिती असेल किंवा वैयक्तिक स्वरूपाची माहिती असेल ती जर हवी असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या मागचा उद्देश त्या ठिकाणी द्यावा लागेल की जो सार्वजनिक उद्देश आहे असं आपल्याला दाखवून द्यावा लागेल बरोबर ती माहिती मात्र मिळू शकते काय आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आवश्यक आहे जेव्हा तिथे मुद्दा कळीचा असतो त्यावेळी अदरवाईज अदरवाईज लागतच नाही, नाही। फक्त जी माहिती अशा या कलम आठ मध्ये बसण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी मात्र जर आपण सार्वजनिक हित अर्ज करतानाच दाखवून दिलं तर माहिती मिळण्याची शक्यता आहे कारण जर आपण अर्ज करताना हित नाही दाखवलं तर आपला अर्ज फेटाळला जाईल की बाबा या कलम आठ खाली ही माहिती देणं बंधनकारक नाही त्यामुळे आपला अर्ज निकाली काढतोय चांगला मुद्दा आला की केव्हा अर्ज फेटाळला जाऊ शकतो हा आता कि ही जी मी आता म्हणलो की ही जी माहिती आहे कलम आठ किंवा कलम नऊ खाली बसणारी की जी देणं कायद्याने बंधनकारक नाही तेव्हा अर्ज फेटाळला जाऊ शकतो त्या अर्जकर्त्याला कळवलं जातं की बाबा रे तू ही जी माहिती मागितलीस ती या कायद्याच्या कलम आठ जे काय सब कलम असेल ते किंवा कलम नऊ याच्या अंतर्गत देणं आमच्यावर बंधनकारक नाही आवश्यक नाही त्यामुळे ही माहिती आम्ही नाकारतोय पण अर्थात नुसतं तेवढं सांगून चालत नाही पुढे असं लिहावं लागतं की हे जर माझं म्हणणं तुम्हाला मान्य नसेल तर माझे वरिष्ठ अपिली अधिकारी अमकमुक यांच्याकडे पुढल्या तीस दिवसात आपण अपील दाखल करा हे लिहि मात्र कायद्याने बंधनकारक आहे कारण कायदा इथं थांबत नाही त्या माणसाला नैसर्गिक न्याय तत्वानुसार अपील पण करता येत पुढचं टोक खुलं ठेवलेलं आहे पुन्हा जाण्यासाठी आता जेव्हा अर्ज आहे तो तीस दिवसाच्या आत प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे पण अर्ज प्रलंबित राहू शकतो का किंवा अर्जाच्या बाबतीमध्ये फॉलोअप करू शकता येतं का खरं म्हणजे ह्या कायद्यात फॉलोअपची तरतूदच नाही अच्छा कारण अर्ज केला तीस दिवसात माहिती मिळाली पाहिजे आपल्याकडे तीस दिवसापर्यंत काहीच आलं नाही तर आपण अपील दाखल करू शकतो आपण अपिलाच्या प्रोसिजर सगळ्या पुढल्या भागात बघणारच आहोत त्यावेळेची मी थोडीशी जास्ती माहिती देईन आणि मग अपिलाच्या प्रोसिजर मध्ये आपण शेवटपर्यंत लढून न्याय मिळवू शकतो बरोबर बड़ आहे जाणून घेऊया आपण वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची बघत राहा सखी सह्याद्री नमस्कार हॅलो डॉक्टर दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य किंवा दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य विसरू नका हे संपर्क क्रमांक कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये अलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी योगशास्त्र संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी वाहिनीवर हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री आठ वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी अकरा वाजता ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जाणून घेऊया पुढच्या आठवड्यात हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयी दहा डिसेंबर प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर सह्याद्री वाहिनीवर विषय आहे अप्लास्टिक अनिमिया संपूर्ण उपचार यात सहभागी होत आहेत डॉक्टर विजय रमानंद सूत्रसंचालन करतील डॉक्टर चेतन साळुंखे गुरुवार प्रायोजित हॅलो डॉक्टरचा विषय आहे बालविकार आणि आयुर्वेद अकरा डिसेंबरला रात्री वाजता हा कार्यक्रम सहभागी होतील डॉक्टर आणि सूत्रसंचालन करतील आजच्या सखी आजचा आपला विषय आहे माहितीच्या अधिकाराची कार्यपद्धती आणि माहितीच्या अधिकारातलं प्रचार प्रसार करणारे कार्यकर्ते विवेक वेलणकर सर आपल्याला याविषयी सांगतात या, या वेगवेगळ्या कार्यप्रणाली विषयी म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांविषयी आपण जाणून घेतलं त्यामध्ये फॉलोअप कसं आहे वेळेमध्ये कसं पोहोचू शकतं ह्या सगळ्या जाणून घेतलं मग जेव्हा प्रश्नाचं उत्तर मिळतं ते सकारात्मक असू शकतं नकारात्मक असू शकतं पुढे दाद किंवा पुढे जे काय करायचं आहे ते नागरिकाने काय करावं सजग नागरिकानं त्याच्यात दोन गोष्टी असतात एक तर आपल्याला माहिती अधिकारातनं माहिती मिळते फक्त म्हणजे त्याच्यातनं काही ग्रिव्हान्स रिझॉल्व्ह होईल असं नाही वेळा होऊ शकतो काही वेळा होऊ शकत नाही मिळालेल्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे त्या नागरिकांनी ठरवायचं आहे म्हणजे त्या माहितीचा उपयोग करून तो दाद मागू शकतो आणि ग्रीवांस रिझॉल्व करून घेऊ शकतो त्या माहितीचा उपयोग करून तो अगदी कोर्टातही जाऊ शकतो आणि आपल्यावर अन्याय कसा झाला हे दाखवून देऊ शकतो कायद्याचा फायदा असा आहे की आजपर्यंत अन्याय झाला असं वाटलं तरी त्याची प्रूफ मिळत नव्हती आता या कायद्याने प्रूफ मिळवता येतात सिद्ध करता येत अन्याचं परिवार करून घेण्याची जबाबदारी मात्र त्याची असते ती माहिती अधिकारातन होत नाही सर आता तुमच्याकडे येत असतात मगाशी पण आपण बसलो होतो स्टुडिओमध्ये तर तुमच्याकडे सतत फोन वाचतात की ही माहिती हवी आहे काय करू ती माहिती हवी आहे काय करू हे जर सतत माहिती हवी आहे आणि तुमचं मार्गदर्शन सुरू असतं यामध्ये काही वेगळ्या ज्या कथा आहेत त्या आम्हाला निश्चित आवड ऐकायला आवडतील एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो एक प्राध्यापिका होत्या पुण्यातल्या त्यांना कॉलेजमधून रिटायर झाल्या कॉलेज अनुदानित कॉलेज होतं पण कॉलेजच्या मॅनेजमेंटचं त्यांचं काहीतरी भांडण असावं कॉलेजने असं ठरवलं की यांचे पेन्शनचे पेपर्स आता पाठवायचे नाहीत एक नाही दोन नाही तीन नाही चार वर्ष त्यांचे पेन्शनचे पेपर्स नाही पाठवले त्या बाई खूप कंटाळल्या पण कॉलेज दाद दिन मग ते एक दिवस माझ्याकडे मला म्हंटलं काय करता येईल माहिती अधिकारात म्हणलं तुमच्यानंतर कोणी रिटायर झालंय का झालेत ना था, दहा लोक रिटायर झाले माझ्या नंतर फारच सोपा म्हटलं कॉलेजला माहिती अधिकारात विचारा की गेल्या चार वर्षात किती लोक रिटायर झाले त्यांची रिटायरमेंटची डेट काय आणि त्यांच्या पेन्शनचे पेपर सरकार दरबारी पाठवल्याची तारीख काय आणि आज अखेर तुमच्याकडं कोणच प्रकरण पेंडिंग आहे त्याची माहिती मिळावी असा अर्ज कॉलेजकडे त्यांनी दाखल केल्यावर मात्र कॉलेजच्या लक्षात आलं की आता आपण जर लिहून दिलं की दोन हजार सातचं प्रकरण यांचं पेंडिंग आहे फक्त आणि आठ नऊ दहा अकरा चारही वर्षातली सगळी प्रकरण सरकारकडे पाठवली आहेत तर मात्र आपण गोत्यात येऊ म्हणून कॉलेजने यांना बोलवून घेतलं अरे की बाई तुमचे तेवढ्या सह्या करून द्या तुमचं प्रकरण सरकारकडं पाठवायचं मस्त मग बाई म्हणल्या ठीक आहे चला सह्या करून देते मग कॉलेज म्हणले की आता मग ते अर्ज मागे घ्या तुमचं माहिती अधिकाराचा बाई म्हणलं तसं नाही करणार तुम्ही प्रकरण प्रत्यक्ष पाठवा माझ्याकडे झेरॉक्स आणून दाखवा सई शिक्क्याची हे प्रकरण तिथं पोहचलय मग मी अर्ज मागं घेईन खूप छान कॉलेजने दुसऱ्या दिवशी स्पेशल माणूस पाठवला हो <laughs> यांचं प्रकरण दाखल केलं यांना सई शिक्क्याची कॉपी आणून दाखवली आणि बाईंचा जो ग्रीवांस होता <laughs> तो माहिती अधिकाराच्या फक्त कायद्याच्या वापराच्या झाला <laughs> फक्त एका अर्जाने प्रश्न सुटला तर अशा खूप सक्सेस स्टोरीज असतात पण लोकांनी थोडं त्यासाठी काहीतरी आपण एक पाऊल पुढे उचलायचंय लक्षात घेतलं पाहिजे खरंय पाऊल पुढे उचलण्यासाठी सज्ज आणि सजग प्रेक्षक आहेत त्यांचा मुद्दा काय आहे तो बघूया माझं नाव लता कुलकर्णी मला एक प्रश्न विचारा असा वाटतो आपल्याला या माहितीच्या अधिकाराद्वारे प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागता येते का जय श्री विनोद आकरे मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो माहितीच्या अधिकाराद्वारे एखादी माहिती मिळवायची असेल तर किती वेळ लागेल गणित क्लॉक या विषयी आपण बोललेलो आहोत तर थोडासा आधीचा मुद्दा घेऊया की प्रश्नार्थक प्रश्नार हा खूप चांगला मुद्दा आहे याचं कारण असं की आज गेल्या दोन वर्षात लोकांचे अनुभव असे आहेत की प्रश्नार्थक म्हणून त्यांचा अर्ज फेकून दिला जातो अच्छा माझी त्यांना रिक्वेस्ट अशी आहे दोन प्रकारच्या गोष्टी द्यायच्यात एक म्हणजे शक्यतो माहिती मागताना प्रश्न विचारूच नका कागदपत्र मागा म्हणजे असं असं सात बारावर नोंद झाली आहे का असं ऐवजी मला याच्या लेटेस्ट सात बाराची कॉपी पाहिजे अच्छा म्हणजे कागद आला प्रश्नार्थ आलच नाही किंवा ही, ही नोंद सात बारामध्ये तुम्ही कशाच्या आधारावर केलीत असं मागण्याच्या ऐवजी ही नोंद सात बारावर ज्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली त्या कागदपत्रांच्या मला प्रती मिळाव्यात प्रश्न संपला म्हणजे फुलस्टॉप आला त्याच्यात अजून एक गोष्ट आहे हे प्रश्नार्थक स्वरूपात जे फेटाळण्याचं फेकून देण्याचं चा काम चाललंय पूर्ण बेकायदेशीर याच्याकरता डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी सर्क्युलर काढले दोन हजार अकरा सालीच की अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नार्थक विचारलं म्हणून फेटाळून लावता येणार नाही राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड साहेब यांनी सुद्धा दोन हजार पाच साली एक सर्क्युलर इश्यू केले सगळ्यांना की प्रश्नार्थक जरी विचारलं असलं तरी त्यांनी मागितलेली माहिती काय ही तुम्हाला समजलेली असते आणि ती ज्या कागदपत्रात अभिलेखात आहे ती कागदपत्र किंवा अभिलेख का। त्यांना देऊन टाका त्याकरता प्रश्नार्थक आहे म्हणून फेटाळू नका अशा प्रकारचे आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी पण दिलेत पण दुर्दैवाने एक सरकारी यंत्रण एक अशी निर्माण झाली आहे परिस्थिती की नाकारता येईल अर्ज याचेच प्रमाण वाढत चालले आणि म्हणून प्रश्नार्थक या मुद्द्यासाठी नाकारण्याचं प्रमाण खूप मोठं झालंय माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी थोडस टॅक्टिकली वागलं पाहिजे प्रश्नार्थक सोडून पूर्णविरामात्मक विचारा आणि दुसरं असं जर खरंच आपला जेन्युईन गोष्ट जर नाकारली गेली तर आपण जे पुढल्या भागात बघणार आहोत त्याप्रमाणे माहिती आयोगापर्यंत दाद मागा आणि मग आपला प्रश्न रिझॉल्व करून घ्या हे शक्य आहे ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये काही अधिकारी किंवा काही डिपार्टमेंट्स माहिती टाळण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यासाठी हे सगळी पावलं आपल्याला उचलावी लागतील तुम्ही आत्तापर्यंत तीस हजाराहून अधिक नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे सर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्या ठळक मुद्द्यांचा विचार करावा लागतो आणि नागरिकांसाठी जे आहे ते तुम्ही आत्ता सांगत आहातच खरं म्हणजे मी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सुरुवात एवढ्या करता केली की फक्त एका बाजूला मार्गदर्शन करून उपयोग नाही जे देणारे आहेत त्यांनाही कळलं पाहिजे काय द्यायचंय कसं द्यायचंय आणि म्हणून जास्तीत जास्त अधिकाऱ्यांची पण ट्रेनिंग सुदैवानी यशदासारखी संस्था आहे पुण्यामध्ये जे अधिकाऱ्यांची ट्रेनिंग घेते त्यांचा मी ट्रेनर आहे आणि मग अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देताना पहिल्यांदा करावं लागतं ते त्यांची मानसिकता बदल्या बदलण्याचं काम एक थोडीशी मानसिकता अशी आहे की अरे ही माझी माहिती आहे म्हणजे ओनरशिपची जी भावना आहे ती थोडीशी काढून टाकावी लागते आणि ट्रस्टीशिपची भावना आणावी लागते की तुम्ही ट्रस्टी आज फक्त ओनरशिप जनतेची आहे तुम्ही ट्रस्टी त्यामुळे तुम्हाला मागितल्यावर तुम्हाला वाईट काही टाका मुळात तीस दिवसात माहिती देऊन टाका हे फिलिंग त्यांच्यात आणणं हे एक मोठं महत्वाचं काम आणि चॅलेंज त्याच्यात असतं आणि मग ती कशी द्यावी काय द्यावी चार्ज किती करता येतो किती वेळात दिली पाहिजे कोणा कोण, कोण आपल्या अधिकाऱ्यांकडनं पण माहिती घेता येते पहिल्या अपिलात काय करावं लागतं दुसऱ्या अपिलात काय करावं लागतं कोणची माहिती नाही देता येत म्हणजे mm. कलम mm. आठ आणि कलम नऊ थर्ड पार्टी क्लॉज म्हणजे काय हे सगळं त्या अधिकाऱ्यांना समजावून सांगावं लागतं म्हणजे जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास हा कमीत कमी व्हावा -कमी हे ट्रेनिंग खरं त्यातलं उद्दिष्ट आहे म्हणजे मेख काय ती मोकळेपणाच्या यातली माहिती देणं हा मनाचा उदारपणा मोकळेपणा हा दोन्ही पार्टीमध्ये यायला हवा असं म्हणता येईल किंवा कायद्याचा सजगतेने वापर करावा यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत पण मुळात महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हा कायदा आला आणि त्याचा उपयोग सुरू झाला पण यापूर्वी बाहेर जगामध्ये या कायद्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो आहे कशा पद्धतीने वापर होतो आहे एक थोडस आपल्याकडं समज असा आहे की भारतातच पहिल्यांदा हा कायदा आला असं काही झालेलं नाहीये हा कायदा सगळ्यात पहिल्यांदा सतराशे सहासष्ट मध्ये स्वीडन या देशात देशा आला बर पण त्यानंतर दुसऱ्या कुठल्याही देशात कायदा यायला दोनशे वर्ष जावी लागली आणि अमेरिकेत एकोणीशे सहासष्ट साली हा कायदा आला पण त्यानंतर युनो युनेस्को वर्ल्ड बँक आय एम एफ अशा आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनच्या प्रेशरमुळे जवळपास चोपन्न देशांमध्ये हा कायदा आला भारत हा याआधीतला पंचावन्नवा देश आहे अर्थात अगदीच वाईट नाही कारण आपल्या मागे दीडशे देश अजून शिल्लक आहेत त्यांनी कायदा केलेला नाही आणि ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांनी आपल्या अगोदर फक्त दीडशे दिवस हा कायदा अस्तित्वात आणला त्यांच्या देशात हेही लक्षात घ्यायला पाहिजे पण महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हा केंद्रीय कायदा दोन हजार पाच याच्या तीन वर्ष आधीपासून दोन हजार दोन पासून महाराष्ट्रात महाराष्ट्राचा माहिती अधिकार कायदा अपेक्षा आलेला आहे आणि मग ह्या कायद्यामधनं तेव्हापासून महाराष्ट्रात थोडीशी जागृती झाली मला वाटतं अण्णा हजारांचं फार मोठं क्रेडिट जातं आणि मग जेव्हा केंद्रीय कायदा आला त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर या कायद्याचा महाराष्ट्रात वापर सुरू झाला खरं म्हणजे महाराष्ट्र आज देशातलं अग्रेसर राज्य आहे ह्या कायद्याचा जास्तीत जास्त वापर करणारं पण तरीही आमचं म्हणणं असं आहे की तरी, तरी पण वापराचं प्रमाण कमीच आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं आणि त्यांनी वापर करावा मला वाटतं सह्याद्री वाहिनीने हा जो आज कार्यक्रम घेतला आज लाखो महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत ही माहिती पोचून आणखीन त्यातनं काही हजार लोकांनी जरी या कायद्याचा वापर सुरू केला तरी मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल आपण खरंय म्हणजे सर तुम्ही म्हणताय तसं ह्याचा वापर हा वारंवार व्हायला पाहिजे त्यातलंच हे एक पाऊल होतं आजचा भाग आणि बघायला विसरू नका पुढच्या आठवड्यातला भाग पण आजच्या भागामध्ये जो गोश वारा घेतला जर सगळं झालं ते बघायचं असेल तर उद्या जो आहे सकाळी नऊ वाजता पुनर्प्रक्षेपित होणारा भाग बघायला विसरू नका कारण त्याचं असं आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांचं राज्य अशी रा नागरिकशास्त्रामध्ये लोकशाही राष्ट्राची राज्याची जी व्याख्या आपण बघतो ती व्याख्या फक्त नागरिकशास्त्रापुरती मर्यादित ठेवायची आहे का खरंच लोकांनी लोकांसाठी आणि लोकांपर्यंत त्याचा वापर व्हायला हवा या सगळ्या गोष्टींचा विचार हा व्हायलाच पाहिजे आणि मंडळी हा विचार कुणी करायचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळूनच ना मग सुरुवात आपल्यापासून करूया सजग नागरिक म्हणून एक पाऊल पुढे टाकूया कसा वाटला भाग नक्की कळवा ह्या पत्त्यावर निर्माती सखी सह्याद्री दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य ईमेल आय डी सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम तुमच्या प्रतिक्रियांची या पत्त्यावर आम्ही वाट बघत आहोत तेव्हा भेटूया पुढच्या भागात माहिती अधिकाराविषयी अधिक जाणून घेऊया सर भेटणार आहोत पुढच्या भागात आता इथंच थांबूया धन्यवाद दन्यवाद।